पत्रकार परिषद घेतली होती खोटा दाखला दाखवण्यासाठी की 3 जून 2022 ला अशी काय अडचण आली होती की दाखला काढायची वेळ आली होती. प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी पत्रकार कमी आणि वकील जास्त पाठवले होते. आता अशा चतुराई करणं हे साहेब तुम्हाला शोभतं का? 23 मार्च 1994 बद्दल बोला. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की तुम्ही मला प्रश्न विचारण्यासारखे परत परत तुम्ही एकदा तरी शरद पवारांना प्रश्न विचारा. सध्या परिस्थिती अशी आहे की उलटा चोर कोतवाल को डाटे. आम्ही काल पत्रकार परिषद घेतली होती खोटा दाखला दाखवण्यासाठी की 3 जून 2022 ला अशी काय अडचण आली होती की दाखला काढायची वेळ आली. आता काय तुम्ही शाळेत जाणार होते का? तुम्ही नोकरीला जाणार होते का? मुलाखत घेणार होते? कशासाठी तुम्ही तो दाखला काढला? बर, त्याच्यासाठी जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी पत्रकार कमी आणि वकील जास्त पाठवले होते. आता अशा चतुराई करणं हे साहेब तुम्हाला शोभतं का? तुम्ही याच्यापूर्वी असे खूपच उद्योग केले. आमचा मुद्दा एकच आहे की तुम्ही 23 मार्च 1994 बद्दल बोला. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की तुम्ही मला प्रश्न विचारण्यासारखे परत परत तुम्ही एकदा तरी शरद पवारांना प्रश्न विचारा की ते 23 मार्च 1994 जी आर काय आहे. तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि तुमची भूमिका काय आहे. जर या देशातील पत्रकार शरद पवारांना हा प्रश्न विचारणारच नसतील तर आम्ही समजून घेऊ की ते ढाव्यावरचे पत्रकार आहेत.